गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने 180 वृद्ध कलावंतांचं मानधन मंजूर केलं आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी मीना अंबावाडेकर यांनी दिली आहे. आपल्या समाज कल्याण विभागाअंतर्गत एक वृद्ध कलावंतांना आपण मानधन देत असतो. यामध्ये वृद्ध कलावंतांची समिती आपल्या इथे गठीत झालेली आहे. या समितीमध्ये जे वृद्ध कलावंत असतात संपूर्ण जिल्ह्याचे, यांची आपण एक वर्गवारी करतो, अ ब आणि क. अवर्गवारीमध्ये जे लोक नॅशनल स्तरावर कार्यक्रम केले असते त्यांना घेतलं जातं, तर ब वर्गवारीमध्ये ज्यांनी राज्यस्तरावर कार्यक्रम केले आहेत त्यांना घेतलं जातं, व क वर्गवारीमध्ये जिल्हास्तरावर कार्यक्रम जे वृद्ध कलावंत करतात त्यांना आपण घेत असतो. अवर्गमधले जे वृद्ध कलावंत आहे त्यांना हा 2100 रुपये महिना मिळतो, तर बमध्ये 1800 आणि कमध्ये 1500 रुपये या पद्धतीने त्यांना मानधन मिळत राहतं. तर वृद्ध कलावंत समितीमध्ये 15, 16, 16, 17 आणि 17, 18 या 3 वर्षाचे आपण प्रत्येक वर्षी 60 वृद्ध कलावंत याप्रमाणे 180 वृद्ध कलावंताची यादी सध्या तयार झालेली आहे. ती माननीय अध्यक्ष जे आहेत वृद्ध कलावंत समितीचे यांच्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. त्यानंतर 20% सेस फंडाअंतर्गत आपल्याला या 18-19 5,13,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. यामध्ये आपण इलेक्ट्रिक मोटार, कचराकुंडी, कळबा कटर, संगणक, झेरॉक्स, ग्रंथालय, पिठाची गिरणी, टीन पत्रे, सायकली, त्यानंतर PVC पाईप या पद्धतीच्या योजना घेतलेल्या आहेत. 18-19 आपल्याला पंचायत समिती स्तरावरून जे प्राप्त आणि पात्र असे लाभार्थ्यांची यादी प्राप्त होऊन राहिलेली आहे. या लाभार्थ्यांच्या याद्यांना आपण विषय समितीमध्ये मंजुरी घेऊन लगेच त्यांना RTGS द्वारे अनुदान वितरित करूया.